मित्रांनो, सिडको कडून नुकतीच एक नवीन योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत अनेक गरजवंत आपल्या स्वतःच्या हक्काचं घर स्वतःच्या जागेवरती बांधू शकतात, मनासारखा बंगला बांधू शकतात किंवा मनासारखा शॉप बांधू शकतात। म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की ही नेमका योजना काय आहे जी सिडको कडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्या योजनेचं नाव आहे जॅक प्लॉट योजना। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, सिडको कडून जॅकप्लॉट योजना जी जाहीर करण्यात आलेली आहे त्या अंतर्गत कळंबोली या ठिकाणी 50 प्लॉट्स अवेलेबल झालेले आहेत आणि याशिवाय विविध ठिकाणी हे प्लॉट्स उपलब्ध करण्यात आलेले आहेत आणि या प्लॉटसाठी आता सिडकोने कुठेतरी योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे। याच्यापूर्वी आपण पाहिलेले मित्रांनो, अनेक ठिकाणी प्लॉट्स विक्री सिडकोने केलेली आहे, रेकॉर्ड ब्रेक अशी त्याची विक्री झालेली आहे, अनेक ठिकाणी तुफानाचा प्रतिसाद मिळालेला आहे। खरं तर हे जे प्लॉट्स आहेत हे लॉटरीद्वारे विकले जात नाहीयेत, हे बोली पद्धतीने विकले जातात, ऑक्शन पद्धतीने विकले जातात। म्हणजे आपण ऑनलाईन बोली लावायची, त्याच्यानुसार जो काही जास्त रेट सिडकोला मिळेल त्या रेट किंवा तो बोली लावणाऱ्या अर्जदारांना सदर प्लॉटची विक्री केली जाते। म्हणून या ठिकाणी आता आपण विविध व्यावसायिक असतील किंवा छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक असतील किंवा गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा 10-15 जणांनी एकत्र येऊन उभारलेली एखादी कॉम्प्लेक्स, त्यांना कॉम्प्लेक्स उभारायचं असेल किंवा बिल्डिंग उभारायची असेल तर ते एकत्र येऊन असं काहीतरी करू शकतात। त्यामुळे सिडकोची जी जॅकप्लॉट योजना आहे त्या योजनेअंतर्गत आता कुठेतरी नोंदणी सुरू झालेली आहे। मित्रांनो, खरं तर 13 तारखेपासून तुम्ही ह्याचा अर्ज भरू शकता, 12 तारखेपासून ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि 13 एप्रिलपासून या अर्जाची सुरुवात झालेली आहे। तुम्ही 13 एप्रिलपासून याचं पेमेंट करू शकता आणि शेवटची तारीख आहे मित्रांनो 5 मे 2021 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे, पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर 5 मे रोजी हा जो लिलाव आहे किंवा ही जी लिलाव पद्धती आहे ती ओपन होणार आहे, खुली होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कळणार आहे की नेमका कोणत्या अर्जदारांना कुठल्या ठिकाणचं प्लॉट अलॉट झालेला आहे। तर आता आपण थोडक्यात माहिती पाहूया या योजनेबद्दल। मित्रांनो, 8 एप्रिल 2021 रोजी सिडकोने या अनोख्या जॅकप्लॉट योजनेबद्दल अधिकृत अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे। यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जे भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत ते अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसह विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी ते निवासी इमारत, बंगले, कमर्शियल बांधकाम असेल, व्यावसायिक बांधकाम असेल तर ते या ठिकाणी करू शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। या अंतर्गत आपण बघितलेलं आहे की नवी मुंबईतील ऐरोली, घनसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ, उल्वे, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल या इत्यादी ठिकाणी विविध प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आता जे हा जो जॅकपॉट आहे तो आपणही जिंकू शकता मित्रांनो, कारण कळंबोली येथे जे 50 निवासी भूखंड आहेत भाडेपट्ट्यावर उपलब्ध तेथे आपणही मोक्याच्या ठिकाणी प्लॉट्स घेऊ शकता आणि स्वतःचं घर बनवू शकता। ई निविदा व ई लिलाव यांच्या माध्यमातून अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। ऑनलाईन नोंदणी बघा 12 एप्रिल 2021 आहे। अर्ज सादर करणे, अनामत रक्कम व प्रक्रिया शुल्क भरणे यासाठी 13 एप्रिल 2021 सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे आणि 4 मे 2021 रात्री 11:59 हे ऑनलाईन शुल्क किंवा अनामत रक्कम त्याची मुदत संपणार आहे आणि ज्या निविदा सादर करायच्या आहेत त्या तुम्हाला सादर करायच्या आहेत तर 13 एप्रिल 2021 4 मे 2021 तुम्ही ते सादर करू शकता, ई निविदा टाकू शकता आणि ई लिलाव आहे तो 5 मे 2021 सकाळी 11 वाजता हा ई लिलाव सुरू होणार आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि याची यादी अधिकृत यादी लागणार आहे 6 तारखेला। तर नोंदणी करण्यासाठी मित्रांनो https://eauction.sidcoindia.com या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे।
तर आता आपण पाहूया मित्रांनो, कळंबोली सेक्टर 14 या ठिकाणी जो रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध झालेले आहेत त्याच्या संदर्भात माहिती। या ठिकाणी तब्बल 50 प्लॉट्स हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, विविध किमतीची विविध क्षेत्रफळाची ही प्लॉट्स आहेत। काही प्राईम लोकेशनला आहेत, काही मधल्या साईडला आहेत, त्याच्यामुळे किमतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत। या ठिकाणी मध्यमवर्गीयाला परवडतील असेही काही प्लॉट्स या ठिकाणी दिसून येत आहेत। तर आज आपण फक्त एवढंच पाहूया की कोणता प्लॉट स्वस्त आहे आणि कोणता प्लॉट सर्वात महाग आहे, ह्या दोनच गोष्टी आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। डिटेल व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू मित्रांनो, जर तुम्हाला हवा असेल तर एरिया वाईज किंवा गुगल मॅपसहित आपण वेगळा व्हिडिओ बनवूया, तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा। आता या ठिकाणी एक नंबर सिरियल नंबर एक बघा, B73A सेक्टर 14 ह्याचं क्षेत्रफळ आहे 218.6 स्क्वेअर मीटर, अर्थातच 2345 स्क्वेअर फीट। FSI आहे मित्रांनो 1.1, ह्याची ऑफसेट प्राईज आहे 70,000 आणि EMD तुम्हाला जी अर्जासोबत भरायची आहे ती 10% म्हणजेच 1,26,420। अर्थातच या प्लॉटची सिडकोकडून ठरवण्यात आलेली एकूण विक्री किंमत आहे 1,52,64,200। या ठिकाणी सर्वात हा होता मित्रांनो सर्वात महाग प्लॉट। या ठिकाणी सर्वात स्वस्त प्लॉट तुम्ही सिरियल क्रमांक 5 बघा, B87 ह्याचा एरिया आहे 58.55, अर्थातच 624 स्क्वेअर फीट। ह्याची जी ऑफसेट प्राईज आहे 70,000 आणि किंमत आहे मित्रांनो ह्याची EMD भरायची आहे 40,09,850 आणि प्लॉटची एकूण किंमत आहे 40,98,500। तर हा सर्वात स्वस्त प्लॉट आहेत। तर हे दोन महत्त्वाचे प्लॉट आहेत मित्रांनो। तर पाहिलेत मित्रांनो, म्हणून तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपण 15-20 जणांनी एकत्र येऊन आपल्याला काहीतरी विचार करतोय, आपण काहीतरी करायला पाहिजे, तर तुम्ही ते नक्कीच करू शकता। हाऊसिंग सोसायटी असेल, गृहनिर्माण सोसायटी असतील, त्याही करू शकता। इंडिव्हिज्युअल तुम्ही वैयक्तिक असाल तरी तुम्ही करू शकता, तुमचं वय फक्त 18 जास्त असायला पाहिजे। खरं तर हे विविध उत्पन्न गटासाठी विविध प्रकारचे फ्लॅट्स प्लॉट्स अवेलेबल आहेत, त्या प्लॉट संदर्भात आपण वेगळा व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत आणि पाहणार आहोत की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी कुठले प्लॉट्स आहेत आणि त्यांची किंमत काय असणार आहे। खरं तर सिडकोने विविध ठिकाणी घरी उपलब्ध करून दिलेली आहेत, त्या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला आहे। तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।